सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वाळू तस्करीची कारवाई रोखण्यासाठी गेलेले असताना वाळू माफियांनी त्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला, मात्र यातून ते बचावलेत. या प्रकरणी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन ट्रक जप्त केले. तुकाराम मुंढे हे धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय पवार सध्या आपल्या बरोबर आहेत. संजय, काय नेमका प्रकार घडला? गुन्हा दाखल झालाय का? गुन्हा दाखल झाला आहे. याच्यामध्ये कलेक्टर आणि त्यांची टीम ही सगळी वाळूची तस्करी करते, त्याचे शोध घेण्याकरता माढा परिसरामध्ये गेले होते. तर अचानकच त्यांना दोन टिपर समोर दिसले आणि ते टिपर अडवण्याचा प्रयत्न केला. कलेक्टरांबरोबर जे मंडल अधिकारी होते स्वामी आणि तलाठी त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कलेक्टर साहेबांच्या गाडीवरच ते टिपर घालण्याचा प्रयत्न झालाय. आणि या संदर्भात कुडवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. ड्रायव्हर सचिन मिसाळ याला पोलिसांनी अटक केलेली आहे. संजय, आपण ही चर्चा करूयात, अधिक माहिती तुमच्याकडनं घेणार आहोत. मात्र जिल्हाधिकारी स्वतः तुकाराम मुंढे सध्या आपल्या सोबत आहेत. मुंढे साहेब, नेमका काय प्रकार झाला, कशी कारवाई आपण करत होतात? नमस्कार. सकाळी मी सोलापूरहून कुडवाडीला माझ्या काही कामांचा आढावा घेण्यासाठी, पर्टिक्युलरली टंचाईचा आणि जलयुक्त शिवारचा आढावा घेण्यासाठी जात होतो. त्यावेळी सेटफळ कोडवाडी रस्त्यावरती दोन ट्रक मला वाळू घेऊन जाताना दिसले. मग नाईट चेस केली, त्यांच्या पाठलाग करून एक अर्धा किलोमीटर पाठलाग केल्यानंतर त्यांना पुढे जाऊन ओव्हरटेक करून थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर MH12CH1167 या ट्रकनी माझ्या गाडीवरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला. ते करत असताना आम्ही सजग होतो म्हणून ड्रायव्हरला पुढे घ्यायला लावले. थोडं पुढे अंतर गेल्यानंतर मग गाडीतून उतरून माझ्या गाड ड्रायव्हर आणि मी यांनी ती गाडी पकडली, ड्रायव्हरला घेतला आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती गुन्हा दाखल चालू आहे आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. म्हणजे साहेब, खरं तर आपल्यावरती हा एक प्रकारचा हल्ला आहे. जे वाळू माफिया आहेत त्यांच्या या मुजोरीला आपण यापुढे कशी कारवाई करत लगाम घालणार आहात? आतापर्यंत ज्या पद्धतीनं आपण कारवाई करत आहोत त्याही पेक्षा जास्त कडक पद्धतीनं कारवाई केली जाईल. कोणत्याही प्रकारच्या दबावाला न बळी पडता कोणीही चुकीचं काम करत असेल, इलिगल सँड माइनिंग करत असेल, तर त्यांच्यावरती कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. आताच MPDAचं आपलं या अधिवेशनामध्ये नोटिफिकेशन पास झालेलं आहे. त्या नोटिफिकेशनचाही जास्तीत जास्त वापर करून जे मासे आहेत त्यांना निश्चित आम्ही क्रश करू. मुंढे साहेब, ही कारवाई आपण करत आहात, ही कारवाई अशीच धडाडीने पुढे आपण सुरू ठेवाल, मात्र ही मुजोरी नेमकी वाढतीये कशामुळे? गेल्या वर्षभरामध्ये मी आल्यानंतर माझ्या अगोदरही खूप मोठ्या प्रमाणात कारवाई झालेल्या आहेत. पण शासनाने आतापर्यंत चांगली भूमिका घेऊन आता नवीन कायदे केले आहेत. MPDAमध्ये सँड माफियाचा उल्लेख केला असल्यामुळे इथून पुढे MPDA अंतर्गतही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार आहे, त्यानुसार कारवाई करता येणार आहेत. म्हणून ही जी चाकळी आहे, ही जी मजुरी आहे, ही मोडून टाकण्यासाठी निश्चित मदत होणार आहे. आणि म्हणूनच त्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यातील जी काही वाळू माफिया असेल त्यांच्यावरती आपण त्या कायद्याचा उपयोग करूनही आपण कारवाई करून यांना निश्चितच निष्ठनाभूत करू. नक्कीच, धन्यवाद. सविस्तर आमच्याशी बोलला त्याबद्दल. सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे स्वतः आपल्यासोबत होते. आणि एकूणच यापुढेही अशीच धडक कारवाई वाळू माफियांविरोधात करत राहणार आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव जरी असला तरी पण त्या दबावाला न जुमानता ही कारवाई सुरूच राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. संजय, आपलेही धन्यवाद, सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.